आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्यांना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत काढ्याचं ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये शिकवित नवी काही बनवावे किती किती सोचले ते जीभेचे हे पुरवावे सुकता करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्ये थाळी स्पेशलच्या आजच्या भागात मी संकर्षण तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. थाळी स्पेशल या सिरीजमध्ये आपण वेगवेगळ्या प्रांतातल्या थाळी ट्राय करायचं ठरवलं आहे. तुम्ही त्या पाहणार, घरी ट्राय करून पाहणार. तशी आजची एक वेगळी परंपरा म्हणजे खानदेशातली जी एक वेगळी परंपरा आहे ना, ती दाखवण्यासाठी आपल्यासोबत खानदेशामधले सुपुत्र आहेत, त्यांच्याकडनं आपण ही थाळी पाहूयात, गप्पा मारूयात आणि मग जाऊयात किचनकडे. नमस्कार. नमस्कार. तुमचं आजच्या आम्ही सारे खवय्येच्या भागात खूप मनापासून स्वागत. काय नाव आपलं संपूर्ण? माझं नाव अमोल सुरेश जडे. अमोल सुरेश जडे, कुठल्या आहात आपण प्रॉपर? मी प्रॉपर जळगाव जिल्ह्यातलं आहे. बरं. बडगाव तालुक्यामध्ये माझं गाव. कोण कोण असतं घरी तुमच्या? आई वडील, त्याच्यानंतर भाऊ असतो. भावाचं लग्न झालं, बहिणीचं पण लग्न झालं. बरं. आणि माझं पण लग्न झालं. तिघांचंही लग्न झालं? त्यांचं लग्न. बरं. असं घरी एकत्र कुटुंब आहे तुमचं. मग आता तुम्ही कुठे बडगावमध्येच राहता? मी कामानिमित्त नाशिकमध्ये आलो होतं. बरं. मी आता नाशिकला स्थायिक झालो. काय करता तुम्ही काम? मी आता एका पंचतारखेच्या हॉटेलमध्ये आहे शेफ म्हणून. शेफ म्हणून आहात? द्या टाळी. कुठे त्याचा पत्ता द्या, मी येणार त्या शेफ, म्हणजे जिथे तुम्ही शेफ म्हणून आहात ना त्या पंचतारांकित हॉटेलमध्ये मी नक्की येणार. नक्की. वा वा. आणि मग तुमच्या शिक्षणानंतर ही पहिलीच नोकरी इथेच तुम्ही पहिल्यांदा जॉईन झाला? नाही, मला 11 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. बरं. हॉटेल इंडस्ट्रीचा. बरं. आणि नाशिकमध्ये मी आता आलो आणि हे 9वी हॉटेल आहे माझी. 9वी हॉटेल? 9वी हॉटेल आहे. बरं. ह्याच्या आधी तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी घेतलेलं आहे. पण आठवतो का हो की पहिली रेसिपी आपण कुठली केली होती? तुम्ही आठवतो? मी बटाट्याची भाजी केलेली सर. बटाट्याची भाजी? आणि मग पुऱ्या कोणी केल्या होत्या? नाही, बटाट्याची उपासाची भाजी केलेली होती. उपासाची भाजी केली? सगळ्यात आवडती भाजी माझी. बरं. मी स्टार्ट तिथून केलेलं आहे बटाट्याची भाजी. कशी झाली होती बटाट्याची भाजी? खूप अप्रतिम झाली होती. आईने शिकवलेली ती मला एट स्टँडर्डमध्ये. मी अजूनही ती मला आवडते आणि आठवते ती भाजी मी कशी केलेली इथे. बरं. आणि ती भाजी नाही विसरणार मी अजूनपर्यंत. नाही, तुम्ही विसरूच नका. कारण काय, आपलं जे मूळ असतं किंवा जिथनं आपलं शून्यापासून जी सुरुवात असते ती विसरली नाही ना की 100 लवकर पूर्ण होतं. हो. मान्य आहे का तुम्हाला? मला पण फार मनापासून मान्य. बरं. आता ध्येय काय? ध्येय एक आहे की माझं, मी प्रत्येक गोष्टीला असा विचार करतो की आणि जे माझ्यासोबत काम करणारे आहे, ज्युनियर असो सिनियर असो, मी डेली माझं वर्किंग 14 तास असेल. माझं 14 तास काम? हो. माझं डेली वर्किंग 14 तास असेल. बरं. मला खाण्यापेक्षा खाऊ घालण्यामध्ये इंटरेस्ट जास्त आहे. आणि एक चांगलं उठून एक चांगलं रेस्टॉरंट ओपन करायचं. आणि प्रत्येकाला एक असं एक स्वप्न असतं की आपलं एक स्वतःचं एक मालकीचं रेस्टॉरंट होईल. बरोबर. एक रेस्टॉरंट पाहिजे. तुमचं हे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल आणि तुमचं ध्येय पण अगदी फेअर आहे आणि तसं वाटणं हे फार स्वाभाविक आहे. बरोबर. हो. आता आपण जरा मुख्य हेतूकडे बोलूया. तुम्ही आता आम्हाला सांगितलं की तुम्हाला खाऊ घालण्यात जास्त इंटरेस्ट आहे, म्हणून तर आम्ही तुम्हाला इथे बोलवलं आहे. प्रेक्षकांना सुद्धा खाण्यामध्ये खाऊ घालण्यामध्ये फार इंटरेस्ट आहे आणि मला पण आहे. तर आज जे तुम्ही आमच्यासाठी करणार आहात ते काय? ते खानदेशी थाळी म्हणून एक आहे. द्या थाळी. खानदेशी थाळी? खानदेशी. कसं, थाळी स्पेशल मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रांतातले असे फ्लेवर सगळे अनुभवायचे. बरोबर ना? काय करायचं ते ठरलेलं आहे? हो. वा. आपण एक काम करूयात, खानदेशी पदार्थांमध्ये जो खाण्याचा एक वेगळा तडका आहे तो तर आपण अनुभवायचाच आहे, पण भाषेमध्ये सुद्धा एक वेगळा तडका आहे. हो बापरे. ते कसं बोलायचं मला जरा सांगा. खानदेशी भाषा म्हणजे एक, मी तर प्रॉपर खानदेशीच आहे. मला टिपिकली मी ऐराणी मानला जातोच. ऐराणी? हा. मला कोणी सांगा की ऐराणी बोल तर मी बोलू शकतो पटापट. बोला बोला, आम्हाला काहीतरी ऐकू ना काही. आता मी कधी तुम्हाला विचारलं की तुम्ही कसे आहात, मी विचारतो तुम्हाला, तुम्ही खानदेशीत उत्तर द्या. चला, प्रश्न क्रमांक आहे. कसे आहात तुम्ही? तू कसाशे? तू कसाशे? बर. काय मित्र, कसं चाललंय? काय रे, काय काय चाल राहिलं? काय चाल राहिलं? आज आम्ही तुम्हाला खानदेशी थाळी दाखवणार आहोत. नक्की. नाही नाही, ते सांगा तुम्ही. आज मी खानदेशी जेवण बनाडी दाखे राहिलो. कळलं तुम्हाला आज आपल्याकडे नेमकं काय होणार आहे? बरं वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. पण आपल्याला उरलेल्या गप्पा किचन मध्ये सुद्धा मारायचं. चालेल ना? हो. धन्यवाद आणि ऑल द व्हेरी बेस्ट थाळीसाठी. चला लगेच आपण वळूयात किचन कडे. खानदेशाचे सुपुत्र अमोलजी जडे आपल्या सोबत आहेत. गप्पा आपल्या मारून झालेल्या आहेत आणि आता आपल्याला रेसिपी करायची. अशी खानदेशी थाळी अशी छान सजली पाहिजे. सजेल ना? बरं. मग आपण जो पहिला पदार्थ करणार आहे त्याचं नाव काय? वांग्याचं भरीत.
वांग्याचं भरीत, हे न जितक्या जागी तुम्ही खाल ना तितक्या जागी वेगवेगळं खायला मिळतं. म्हणजे हे तुम्हाला मराठवाड्यात वेगळं मिळेल, हे खानदेशात वेगळं मिळेल, हे विदर्भात वेगळं मिळेल, पण काय ह्याची एक वेगळीच चव असते आणि प्रत्येक भरताचं एक वांगं वेगळं असतं. हे कुठलं वांगं वापरतात? हे आपलं भरताचं वांगं आहे, हे पांढरं वांगं आहे. आणि वांग्याचे दोन प्रकार असतात, एक काळं आणि एक पांढरं. बरोबर. हे पांढरं वांगं आहे आणि याला तुरखाटी जे एक त्या तुरीची डाळ असते ना, त्याचं जे झाड असतं त्या झाडावर ते कोरडं झाड आहे, ते भाजलेलं आहे, भाजून घेतलेलं, भाजून घेतलं, भाजून त्याचा आपण एक पेस्ट किंवा असं त्याला गर काढलेलं. येस. आणि ते भाजल्यानंतर त्याचं जे ऑइल येतं ते ऑइल पण त्याच्यामध्ये. बर. असं ते वांगं आपण तुरखाटी, तुरखाटीचं झाड, तुरखाटीचं झाड, बर, तुरीची डाळ येते ना त्याचं झाड, त्याचं झाड, आणि त्याच्यावरती ते वांगं भाजून घेतलेलं आणि ते त्या तेलासह इथे आपण बॉलमध्ये ठेवलेले. ठीक आहे. मग या वांग्याच्या आगळ्या वेगळ्या खानदेशी भरतासाठी लागणारं साहित्य काय ते आधी आपण पाहू. हे वांगं भाजलेलं वांगं, बारीक चिरलेला कांदा, कांद्याची पात, बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता, भाजलेले शेंगदाणे, हिंग, जिरं, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि मीठ. खानदेशी थाळीमधल्या या वांग्याच्या भरतासाठी लागणारं साहित्य आपण पाहिलं. आता आपल्याला कृती करायची. कृती करायची. चला, काय करायचं पहिल्यांदा? पहिले गॅस ऑन करून घ्या. अरे, आपण तेल घालूयात का? हो. काय करायचं पहिलं? जिरं टाकूया. जिरं टाकूया. हिंग, हिंग, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला कांदा 2 चमचे. बघा, थोडं जास्त. पुरे. पुढे काय लागणार आहे? खानदेशामध्ये अजून एक प्रकार जरा जास्त फेमस आहे, पण तो पुढे नाही आला. तो थोडासा करण्यासाठी खूप हेक्टिक आहे. एक पुडाच्या पाटोड्या म्हणून एक प्रकार आहे. पुडाच्या? पुडाच्या पाटोड्या. पाटोड्या. पुडाच्या पाटोड्या. बर. जसं आपण ते आता जसा कांदा आपण तयार करतोय ते बेसनाच्या पिठामध्ये, त्याला परतून थोडं अजून ब्राऊन शिजवायचं, थोडं मीठ टाकू याच्यामध्ये. बर. हां, तर ते पुडाच्या, पुडाच्या पाटोड्या म्हणून एक प्रकार आहे खानदेशामध्ये. आणि त्यातल्या त्यात ते त्याचं स्टफिंग जे असतं, हे म्हणजे मसाला, कांद्याचा जो मसाला असतो त्याचा असतं. बर. त्याच्यात कढीपत्ता. बरं. शेंगदाणे, शेंगदाणे पण टाकायचे. शेंगदाणे भाजून घेतलेत आपण. शेंगदाणे भाजून घेतले. हे सगळे घालूयात. हो, कारण मला शेंगदाणे प्रचंड आवडतात. पुढे काय त्याच्यामध्ये? आता थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरव्या मिरच्या. वा 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 वा, क्या बात. पुरे. पुढे काय करायचं? याच्यात हे वांग्याचं बरीत टाकायचं. वांग. आणि मगाशी जे तुम्ही बोलता बोलता म्हणालात हे ऑइल, हे पा, हे त्या वांग्याला तेल सुटलेलं आहे. अशा पद्धतीने ते वांगं भाजून घेतलेलं आहे. सगळं घालूया. हो. बर. पुढे काय करायचं? झालं, संपलं. त्याला झाकायची वगैरे गरज नाही. झाकायची वगैरे गरज नाही. हे ऑलरेडी रोस्ट आहे. बस एवढंच. एवढंच. बस. अशा प्रकारे खानदेशी थाळीमधलं हे वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. कशासोबत खायला आहे? खानदेशी याच्यासोबत, बाजरीच्या भाकरीसोबत आपण खाऊ शकतो, एक कळण्याच्या पोरीसोबत खाऊ शकतो, आणि एक कळण्याच्या भाकरीसोबत खाऊ शकतो. क्या बात आहे. अशा प्रकारे हे खानदेशी थाळीमधलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. पटकन तुम्ही लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. खानदेशी थाळीमधील वांग्याचं भरीत करण्यासाठी लागणारं साहित्य: भाजून कुस्करलेलं वांगं, बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, मिरची, मीठ, जिरं, भाजलेले शेंगदाणे, कांद्याची पात आणि हिंग. कृती: प्रथम फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, हिंग आणि बारीक चिरलेला कांदा घालून नीट परतून घ्यावं. परतल्यानंतर त्यामध्ये मीठ, कढीपत्ता, शेंगदाणे, कोथिंबीर, हिरवी मिरची, भाजून कुस्करलेलं वांगं घालून एकत्र करून घ्यावं. खानदेशी थाळीमधलं वांग्याचं भरीत आपण आता करून पाहिलं. त्याची टेस्ट आता आपल्याला नंतर घ्यायची. बरोबर ना? हो. दुसरा पदार्थ काय? पाटोड्याची आमटी. पाटोड्याची आमटी. काळ्या मसाल्याची पाटोड्याची आमटी. काळा मसाल्याची पाटोड्याची आमटी. हा काळा मसालाही बहुतांश वेळा घरीच केलेला असतो खानदेशात. बरोबर ना? तो वराडा पाट्यावर, म्हणजे दगडाचं जे असतं. बरोबर बरोबर. त्याच्यावरती केलेला असतो. ठीक आहे. मग आपण अजिबात वेळ नको वाया घालूयात आणि ह्या पाटोड्याच्या आमटीसाठी लागणारं साहित्य काय ते पाहूयात. कारण साहित्य खूप खूप आहे. बेसन, रोज चना दाल, बारीक चिरलेली कोथिंबीर, खोबरं, परतून घेतलेला कांदा, धनिया पावडर, होल धने, कढीपत्ता, हिंग, मिरची, मसाला आहे हा गरम मसाला, त्याच्यानंतर जिरं, बारीक चिरलेली मिरची, अत्तरफूल, गरम मसाला, लसूण, अद्रक लसूण पेस्ट, होल जिंजर आहे, त्यानंतर बारीकची कोथिंबीर, अजवाईन, लाल तिखट, हळद आणि मीठ. बापरे,
खूपच मोठं साहित्य आहे. किराणावालाची यादी केल्याचं मला आता फील आला. इथे लसूण पण आहे, आलं पण आहे आणि आलं लसणाची पेस्ट पण आहे, असं का बरं? आलं लसणाची पेस्ट आपण ज्यावेळेस कांदा मसाला कांदा परतून घेतो त्यावेळेस हे आलं आणि लसूण परतून घ्यायला लागतं. बरं. ज्यावेळेस आपण टेम्परिंग करतो, ज्यावेळेस परतून घेतो कांदा, ज्यावेळेस मसाला ग्रेव्ही बनवतो त्यावेळेस आलं लसणाची पेस्ट पण टाकायला लागतं. ग्रेव्हीमध्ये पेस्ट घालायची, परतताना हे दोन घालायचं. हो. आता एक शेवटचा प्रश्न, हे परतून घेतलंय का तुम्ही? हे परतून घेतलेलं आहे आणि नाही आणि हे अजून जास्त काळ गेलं तर थोडं अजून जास्त टेस्ट येते असं. अच्छा, पण हे मसाल्यासाठी? मसाल्यासाठी. पाटवड्याच्या ग्रेव्हीसाठी? ग्रेव्हीसाठी. पाटवड्याच्या आमटीसाठी लागणारं भलं मोठं साहित्य काय ते आपण पाहिलेलं आहे. आता आपल्याला कृती करायची. हो. पहिल्यांदा काय करायला लागतं? पहिले आता याचं मिक्सिंग करायला लागेल, याचे पाटवडा तयार करायला लागतं. बाऊल लागेल तुम्हाला? हो. बर, आपल्याला मिक्सिंग करायचं. हो. काय लागणार आधी? बेसन. बर, किती लागेल? 2 चमचे. बघा, थोडं मीठ, पुरे पुरे. हो. हळद, थोडं लाल मिरची पावडर, कोथिंबीर. ही कोथिंबीर. हो. पुढे काय लागणार आहे? अजवाईन. बस एवढं पुरे. तेवढं हे मिक्सिंग करायचं, पाणी टाकून. पाणी टाकून. बर, बघा पाणी किती लागलं. हो. पुरे पुरे हे घ्या, मिक्स करा. हे एकीकडे मिक्स करायचं आणि ह्याचे पाटवडे करायचे. हो. ह्याचे पाटवडे. बरोबर. ठीक आहे. हे झाल्यानंतर पुढे काय? आपली याच्यानंतर आपल्याला काळा मसाला कसा तयार करायचा ते त्याचं मिक्सर करायला लागेल. त्याच्यासाठी काय लागतं ते मला सांगा. ते मी इकडे एक एक साहित्य घेतो. काय लागणार आहे? कांदा परतून घेतलेला. कांदा. बर. 2 लसणाच्या पाकळ्या. बर. पुढे खोबरं. सुकं खोबरं. सुकं खोबरं. 2 मिरच्या, हिरव्या मिरच्या. बरं. पुढे जिरं. जिरं. किती जिरं? बस पुरे. थोडं अर्धा चमचा अख्खा धणा. अख्खा धणा. बर. त्यानंतर अद्रक. अद्रक. अद्रकाचे काप. अद्रकाचे काप. थोडं डाळ आहे भाजून घेतलेलं. डाळ घेतलं. बर. बघा पूर मिरची हे घेतलं. कडीपत्ता. 2 कडीपत्त्याचे पानं. कडीपत्त्याचे 2 पानं. हां. बर. हे कोथिंबीर थोडी. कोथिंबीर थोडीशी. हे आपल्याला वाटणामध्ये घालायची. हो. आणि हे 2 पानं. पत्तरफूल. पत्तरफुलाची 2 पानं. येस. पुरे इतके? येस. आणि आपण 2 काम महत्त्वाचे पूर्ण करून घेतलेले आहेत. एक हे वाटण तयार केलं आणि दुसरे पाटोड्या लाटून लाटून कापून घेतलेल्या आहेत. वा वा. पुढे काय करायचं? आता आता आपण याची ग्रेव्ही बनवूया. ग्रेव्ही करूयात. याच्यात तेल टाकायचं. तेल टाकायचं. बरं. थोडं अजून लागेल. हो. तेलकट असतो का बऱ्यापैकी? हा. हो. ऑइली पाहिजे. झणझणीत. झणझणीत पाहिजे. झणझणीत. बरं. तुमचं शिक्षण पूर्ण झालं झालं लगेच तुम्हाला नोकरी लागली? हो. मी कॅम्पस सिलेक्शन झाल्यानंतर मला लगेच मिळालं. बरं. मग तेव्हा इंटरव्ह्यू जेव्हा तुमचा असतो तेव्हा तुम्हाला ऍक्च्युअली पदार्थ करून दाखवायला लागतात? हो. 6 ट्रायल द्यायला लागते आणि 6-7 आयटम करून द्यायला लागतं. मग ते टेस्ट करायला परीक्षक येतात? परीक्षक येतात पूर्ण. जो ओनर असेल किंवा जी एम असेल कोणी कोणी. बरं. तेल गरम झालं. आता पुढे लसूण पेस्ट. इतकी लागेल? हो. सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट आहे अजून आमच्या घरामध्ये. माझा मला जर कधी काही जेवणामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल, कधी मला काही कळत नसेल, तर माझे वडीलसुद्धा एक चांगले शेफ आहेत. हो. बरं. त्यामुळे मला जर कधी काही प्रॉब्लेम आला किंवा मला कळत नसेल, रेसिपी माहीत नसेल, तर मी वडिलांना फोन करून कधी विचारू. क्या बात आहे. म्हणजे तुमचं शिक्षण ह्याच्यात झालंय? त्यांचं झालं नाही? त्यांचं नाही झालं, पण तरीसुद्धा ते उत्तम शेफ आहे. उत्तम शेफ आहे. हे झालंय. आता हे झालं. त्याच्यामध्ये आता गरम मसाला टाकायचा आपला. सगळे मसाले थोडे. येस. गरम मसाले तुम्ही 2 प्रकारचे घेतले. एक आपला खांद्याचे एक गरम मसाला आहे काळा, अजून एक धनिया पावडर. धनिया पावडर. कमी तिखटेचा थोडा गरम मसाला. हां. हो. आधीचा जो होता तो जरा तिखट होता. थोडं किंचित लाल तिखट. लाल तिखट. बरं. पुरे. पुरे. येस. आणि थोडं हळद. थोडीशी हळद. बाबा बाबा बाबा. हीच एक पावती असू शकते या पुरे मसाल्यासाठी. आणि आता काळा मसाला टाकायचा. फारच मसालेदार आहे नाही पाटवड्याची आमटी. सगळे मसाले आणि जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते आम्ही याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे. पुढे काय लागणार आहे? याला याच्यात पाणी टाकायचं. आता पाणी टाकायचं. येस. बरं. पाहिजे अजून? अजून पाहिजे. अजून पाहिजे. वा. बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यात ॲड करायची. बरं. ही जी ग्रेव्ही आहे ही नॉनव्हेजसाठी पण वापरली जाते का? हो. नॉनव्हेजसाठी. हां. म्हणजे सर आता समजा
हे पाटोडे आपण आता हे व्हेज करतोय पाटोड्याची एमटी, पण मला याच्यात पाटोडे न घालता कुठला नॉनव्हेज पदार्थ घालायचा? तर तेच काळा मसाला, जसं सगळे मसाले सारखे सगळे काय ऍड करू शकतो मी याच्यात? याच्यामध्ये जो मटन स्टॉक जो असतो ना, मटन स्टॉक जे मटनचे जे बोन्स असतात त्याचा जो फ्लेवर याच्यात येतो. क्या बात आहे, म्हणजे नॉनव्हेज प्रिय लोकांसाठी सगळी जी कृती आहे ती सेट आहे. त्याच्यामध्ये फक्त मटन स्टॉक ऍड करा, एक अप्रतिम रेसिपी तयार होईल. बरोबर, तेच मटन मराठा. मटन मराठा, वा वा. पुढे काय? आता थोडं अजून पाणी लागेल, अजून पाणी लागेल. चवीनुसार मीठ. बर, एक उकळी आल्यानंतर आपल्याला ह्या पाटोड्या याच्यात टाकायचे. क्या बात, उकळी त्याला यायला सुरुवात झालेलीच आहे. हा हा, या मिश्रणाला आता मस्तपैकी उकळी आलेली आहे आणि त्या उकळीमधनं असा तो जो फ्लेवर आहे मसाल्यांचा तो सगळं आपण फील करू शकतो. पुढे काय आता करायचं? आता याच्यात पाटोड्याची आपण कट केलेला जे पाटोडा आहे त्याच्यात घालायचे. ते पाटोड्याच्या शिजायला किती वेळ लागतो? कमीत कमी 4 ते 5 मिनिटं. बरं, जास्त याला कधी असं शिजवलं तर हे पूर्णपणे डिझॉल्व झालं नाही तर जास्त विरघळू शकतो ग्रेव्हीमध्ये. ग्रेव्ही, वा वा, क्या बात आहे. पाटोड्याची आमटी आता एक 4 ते 5 मिनिटात तयार होईल आणि त्याचा जो दरवळतो असा छान सुगंध तुम्ही फील करू शकतोय. फार खमंग आहे, मसालेदार आहे. पटकन तुम्ही लिहून घ्या आमटीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. पाटोड्याची आमटी करण्यासाठी लागणारं साहित्य: बेसन, भाजकी डाळ, खानदेशी गरम मसाला, कोथिंबीर, सुक्या खोबऱ्याचे तुकडे, धने पावडर, परतलेला कांदा, हिरवी मिरची, हिंग, कढीपत्ता, धने, दगडफूल, गरम मसाला, ओवा, जिरं, कोथिंबीर, आलं, आलं लसूणची पेस्ट, लसूण, लाल तिखट, हळद आणि मीठ. कृती: एका बाउलमध्ये बेसन, मीठ, हळद, लाल तिखट, कोथिंबीर, ओवा आणि पाणी घालून मिश्रण एकत्र करून मळून घ्यावं. मळलेल्या पिठाची पोळी लाटून त्याचे काप करून त्याच्या पाटोड्या तयार करून घ्याव्यात. दुसऱ्या बाउलमध्ये कांदा, 2 लसूण पाकळ्या, सुकं खोबरं, हिरवी मिरची, जिरं, अख्खे धने, 1 चमचा आलं, भाजकी डाळ, कढीपत्ता, कोथिंबीर आणि दगडफूल घालून ते वाटून घ्यावं. एका फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यात आलं लसूण पेस्ट, खानदेशी गरम मसाला, धने पावडर, गरम मसाला, लाल तिखट, हळद, तयार वाटण आणि पाणी घालून त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी आणि एक उकळी घेऊन त्यामध्ये पाटोड्या घालाव्यात. पाटोड्याच्या आमटीसाठी लागणारं साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेल. आता आपल्याला तिसरा पदार्थ करायचा आहे आणि त्याचं नाव आहे शेवभाजी. शेवभाजी, आता कशी गाडी पटरीवर आली, म्हणजे कसं खानदेश म्हटलं की शेवभाजी प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध आहे ती आपण आता करणार आहोत. आपण पटकन साहित्य पाहूयात का? सांगा मग. हे बारीक शिजलेली कोथिंबीर, शेव, भाजीची शेव, हे वाटण आपण घेतलेलं, अदरक लसणाची पेस्ट, हळद, गरम मसाला, धनिया पावडर, मिरची पावडर आणि मीठ. साहित्य आपण पाहिलेलं आहे. साहित्यामध्ये मला 1-2 प्रश्न आहेत, पण त्या प्रश्नाच्या आधी जरा हे खाऊन घ्या. आमची परंपरा आहे, मी करता करता खातो सुद्धा. हे वाटण कशाचं आहे नेमकं? हे काळ्या मसाल्याचं, एकदा आपण परतून घेतलेला कांदा, बर, त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, अदरक लसण, त्यानंतर धनिया पावडर, त्यानंतर डाळ्या, खोबरं, जिरं, हिंग, कढीपत्ता, लाल मिरची, असं करून ते आपण त्याला वाटण बनवलं. असं हे पदार्थ घालून ते वाटण आपण तयार केलेलं आहे. काय करायचं पहिल्यांदा? पहिलं तेल. किती लागणार आहे? परत टाका थोडं, अजून लागेल. बस, ह्याच्यातही तेलाचा खूप वापर असतो. तेलाचं ऑइली जरा जास्त, तिकडचे लोक ऑइली खातात. अदरक लसणाची पेस्ट, बर, अदरक लसण जास्त भाजून घ्यायचं, जास्त फ्लेवर पण चांगला येईल. बर, जास्ती जरा काळपट होऊ द्यायचं. हो, आपण गरम मसाला टाकूया. बर, किती लागेल? अजून अजून लागेल. हो, लाल तिखट. लाल तिखट ही पण मसालेदार नको, अजून जरा जास्त थोडं अजून लागेल. अरे बापरे, मला खाऊ द्या हो. पुढे काय? धनिया पावडर. बर, हळद थोडी, अजून बारीक शिजलेली कोथिंबीर. कोथिंबीर पंचतारांकित हॉटेलमध्ये वगैरे शेवभाजी वगैरे अशी डिमांड होते का? हो, मिळते. लोक मागतात का? हो, मागतात खूप. काळा मसाल्याचं वाटण याच्यात टाकायचं, वाटण घालायचं, सगळं लागेल. हो, आता पाणी. आता पाणी, येस. आता ह्याला काय उकळी येऊ द्यायची? उकळी येऊ द्यायची आणि मग ही शेव घालायची. याच्यात शेव घालायची. बरं, उकळी यायला त्याला सुरुवात झालेली आहे. हो, आणि तुम्ही म्हणालात की ही शेव अगदी सर्व्ह करताना घालायची. हो, हे तयार झाली की आपल्याला जेवायलाच बसायचं. हो, त्याच्यामुळे आपण आता शेव घालू शकतो. शेव घालू शकतो, थोडं फक्त एक मीठ लागेल आपल्याला. हां, मीठ घालायला ना, म्हणजे पदार्थ कुठला असू द्या, हो, खानदेशातला असू द्या, कुठले असू द्या, मिठाशिवाय काहीच पूर्ण नाही. बरोबर ना? हो, आता आपण शेव टाकू. क्या बात है, झाली का तयार? झाली तयार. अशा प्रकारे खानदेशी थाळीमधली ही शेवभाजी तयार झालेली आहे. हा हा हा, दिसायलाच ती इतकी भारी आहे की लगेच
पटकन तुम्ही लिहून घ्यायचं लागणारं साहित्य आणि कृती. शेव भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य, शेव, कोथिंबीर, खानदेशी काळं वाटण, आलं लसूण पेस्ट, हळद, गरम मसाला, लाल तिखट, धने पावडर आणि मीठ. कृती, प्रथम फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून परतून घ्यावं. परतल्यानंतर त्यामध्ये गरम मसाला, लाल तिखट, धने पावडर, हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर, खानदेशी काळा मसाला आणि पाणी घालून एक उकळी काढावी. उकळी आल्यानंतर त्यामध्ये मीठ आणि शेव घालून एकत्र करून तयार पदार्थ एका थाळीमध्ये ठेवून सजावट करून खानदेशी थाळी सर्व्ह करावी. मूळचे खानदेशातले असलेले अमोलजी जडे आज आपल्यासोबत आले. एवढे छान छान पदार्थ तुम्ही करून दाखवले, खूप छान वाटलं. बोलला ते आमच्याशी खूप छान. तुमच्यासाठी अनुभव कसा होता? अनुभव चांगला आहे सर. आणि मला एकच म्हणायचं की आम्ही सारे खवय्ये यांनी मला इथं बोलवलं तर पूर्ण टीमचं मी आभार मानतो. वा वा, थँक्यू सो मच. आम्ही पण तुमचे खूप आभारी आहोत आणि तुमच्या पुढच्या सगळ्या प्रवासासाठी तुम्हाला झी मराठीकडून खूप साऱ्या शुभेच्छा. असे छान छान पदार्थ करत राहा. चला, कसा वाटला आजच्या भागातला तुम्हाला हा खानदेशी तडका, आजच्या रेसिपीज, आमच्या गप्पा, हे सगळं सगळं आणि सगळं आमाला नक्की कळवा आणि त्यासाठी लिहून घ्या आमचा पत्ता. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zeemarathi@zeenetwork.com. खानदेशी थाळी माझ्यासमोर अशी छान सजलेली आहे, त्याच्यामध्ये सगळे पदार्थ आहेत. आता मी हा सगळा चस्का मस्का अनुभवणार आहे, पण त्याच्या आधी आपण जरा डिटेल मध्ये जाऊयात की हे शेवभाजी तर आपण केली, हे पाटोड्याची आमटी ही पण आपण केली, भरीत पण आपण केलं. आता हे काय नेमकं? हे डाळ, जसं वरण भाताची जसं डाळ असते ती डाळ आहे, पण याच्यात जरा मसाला जास्ती दिसतोय. हो, ऑइली. बरोबर ना? कारण हे बघा, हा डाळ आहे. बरोबर, ही झाली डाळ. हे सलाड आहे, म्हणजे टोमॅटो आणि काकडी. हे काय? हे मिरचीची भाजी, मिरचीची भाजी, शेंगदाण्याचं कुठलं आणि गुळ, म्हणजे तिखट आणि गोड, तिखट गोड असं मिक्सचर आहे. मला आधी तो ठेचा वाटला. ठेचा नाही, ठेचा नाही, मिरचीची भाजी. मिरचीची भाजी, हा आपला साधा भात. साधा भात. हे काय? शिरा. आपला हा, याच्यावरती ड्रायफ्रूट कसे छान पसरवले तुम्ही. पापड, चवीला पापड, बाजरीची भाकर आणि ही बाजरीची भाकर. क्या बात आहे! अशी ही परिपूर्ण खानदेशी थाळी आता मी चाखणार आहे, मज्जा घेणार आहे, अनुभव घेणार आहे. तुम्ही खाणार ना? नाही, मी तर बोलणार, तुम्ही खा. क्या बात, किती मोठं मन असतं ना शेफ लोकांचं, त्यांनी केलंय माझ्यासाठी. हे मी खाणार, तुम्ही घ्या निरोप फक्त आजच्या भागापुरता, कारण आपल्याला भेटायचं पुढच्या अशा खूप भागांमध्ये. तोपर्यंत असे छान पदार्थ घरी ट्राय करा, मस्त खा आणि स्वस्त राहा. पाहत राहा झी मराठीवरती आम्ही सारे खवय्ये, थाळी स्पेशल. बाय. हवे हवे ते पंख.